माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळालाय, कारण मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साई प्रसाद याला अटक झाल्यास 1 लाखांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिलेले आहेत. मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची येते आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आता अटकेपासून दिलासा मिळालेला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साई प्रसाद याला अटक झाल्यास 1 लाखांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले. तर भाजप नेते किरीट सोमय यांनी पेडणेकरांवर घोटाळ्याचे आरोप केले. किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे वरळी एसआरए इमारतीमधल्या सदनिका बळकावल्याचा आरोप सोमय यांनी केला आणि या प्रकरणात वांद्रेच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशानं पेडणेकरांना अटकेपासून दिलासा मिळालाय. सर्व आरोपींना देशाबाहेर जाण्यास मात्र मनाई करण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.